काल राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी युती संदर्भात कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाहीये. मात्र आता मनसेमुळे महायुतीचं जागा वाटप आणखी लांबणीवर पडलेलं आहे. मनसेनं महायुतीमध्ये 2 जागांची मागणी केल्याची माहिती समोर आलेली आहे. शिर्डी आणि दक्षिण मुंबईवर मनसेनं दावा केलेला आहे. शिर्डी मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे खासदार आहेत. लोखंडेंचं तिकीट कापून मनसेला द्यावं अशी मागणी मनसेकडून करण्यात आलेली आहे. तर मनसे महायुतीत सहभागी झाल्यास त्यांना 1 जागा दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. तर तिकडे राज ठाकरे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. दिल्लीतील बैठकीनंतर राज आणि शिंदेंची भेट होणार आहे. महायुतीतील 2 जागांसाठी मनसे आग्रही आहे. मनसे आग्रही असलेल्या दोन्ही जागां शिंदेंकडे असल्यामुळे आता ही भेट महत्वाची मानली जाते. दक्षिण मुंबई आणि शिर्डीच्या जागेवर चर्चा होण्याचीही शक्यता वर्तवली जाते. आपण बघतोय आता राज ठाकरे काल झालेल्या बैठकीनंतर आता एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत आणि दक्षिण मुंबई आणि शिर्डीच्या जागेसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेत. पंकज, काल राज ठाकरे आणि अमित शहांसोबत बैठक झाली, त्यानंतर आता राज्यातील नेत्यांसोबतच म्हणजे उद्या मुख्यमंत्र्यांसोबत आता ही बैठक होण्याची भेट होण्याची शक्यता आहे. यामध्ये मनसेनं ज्या 2 जागांची मागणी केलेली आहे त्याच 2 जागांसंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. बैठकीनंतर 2 जागांवरती जो दावा करतायत त्याचा प्रस्ताव किंवा त्याबाबत चर्चा करण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि त्या 2 जागांविषयीची चर्चा केली जाईल. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ आणि शिर्डी, दक्षिण मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अरविंद सावंत सध्याचे खासदार आहेत आणि तेच येणाऱ्या निवडणुकीतले उमेदवार असतील. शिर्डीला सदाशिव लोखंडे हे उद्धव ठाकरे यांच्या गटाचे आधीचे निवडून आलेले खासदार होते, मात्र ते आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत ते गेलेले आहेत. त्यामुळे सदाशिव लोखंडे यांच्या जागी तिकीट जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं मागितलं जात आहे. सदाशिव लोखंडे यांच्या बाबतीमध्ये जो रिपोर्ट दिला होता तो रिपोर्ट काही जो आहे तो निगेटिव्ह रिपोर्ट जो आहे तो होता आणि त्यामुळे सदाशिव लोखंडे यांच्या जागी राज ठाकरे त्या जागेवरती दावा करतायत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी या जागेवरती दावा सांगितला जातोय. धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.